इतिहास लिहिणे सोपे असते, पण इतिहास घडवण्याचे कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केले आहे. इतक्या कमी वेळात संघर्षाला सामोरे जायचे होते. नोव्हेंबर 2019 विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो विश्वासघात झाला तो कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशीही झाला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय केले गेले याचे पुस्तक लिहायचे झाले तर मोठा ग्रंथ लिहायला लागेल असे प्रतिपादन माजी खासदार आणि प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी रविवारी येथे केले. कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणाऱ्या कर्नाळा एक ढासळलेला बुरुज या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार आणि प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम वाचा फोडणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांचा राज्यातील आदर्श आणि कर्तृत्ववान आमदार म्हणून उल्लेख केला. या प्रकाशन समारंभास कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमल, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, विजय चिपळेकर, विकास खरत, मुकीत काझी, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, उद्योजक के ए म्हात्रे, के सी पाटील गुरुजी आदी उपस्थित होते. कर्नाळा बँक घोटाळ्याच्या अन्यायाला वाचा फोडणारा घटनाक्रम उलगडताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले की 31 ऑगस्ट 2019 रात्री 12:05 वर्षा निवासस्थानावरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून सांगितले की कर्नाळा बँक घोटाळ्याविरोधात आवाज उठवणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी माझ्याकडे आले आहेत, हे प्रकरण तुम्ही मार्गी लावा. त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी प्रयत्न करतो, अनेकांची कामे होत असतात, परंतु ठेवीदारांचे पैसे मिळाल्यानंतर वर्षभराने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समारंभ करतात आणि त्यात तुम्ही उपस्थित राहता यालाही दाद दिली पाहिजे. कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव, बदल्या आणि उलट घोटाळेबाज विवेक पाटील यांचे स्वागत सत्कार झाले. काय बँकर आहे ज्याला माहीत नाही त्याच्या नावाने 10 कोटींचे कर्ज काढतात आणि स्वतःच्या बिल्डिंग व्यवसायात टाकतात. पण आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी थांबले नाहीत. त्यांनी जिद्दीने संघर्ष पाठपुरावा केला. त्यांना मानले पाहिजे. एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री फोन करून सांगतात, तुम्ही हे प्रकरण बाहेर काढा, सरकारकडून जे काही लागेल ते सहकार्य करू. तर दुसरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काहीही झाले तरी चालेल, विवेक पाटीलला वाचवायचे अशी होती. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, या प्रकरणात अजून थोडे काम करायचे राहिले आहे, पुन्हा धक्का द्यायला लागेल. मध्यंतरी धर्मदाय आयुक्तांकडे गेलो होतो. त्यांनी ज्या प्रॉपर्टी जप्त केल्या गेलेल्या आहेत त्याबाबत समजावून सांगण्यास सांगितले. CIDलाही सांगू, तपास बरोबर झाला पाहिजे. बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात दुर्दैवाने सहकाराचा अर्थ स्वाहाकार झालाय. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी सहकार खात्याचे मंत्री बनवण्यात आले आहे. ते या क्षेत्राला न्याय देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असून भ्रष्टाचारमुक्त आर्थिक विकास होणार आहे आणि या विकासाचे फळ सर्वसामान्य जनतेला मिळेल. कर्नाळा बँक घोटाळ्यात भरडलेले बहुतांश ठेवीदार हे विवेक पाटील यांच्याबरोबर, ज्यांनी 25-30 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ घालवला आहे तेच आहेत. विवेक पाटलांना आपल्या बहिणीच्या नावावर देखील कर्ज उचलून पैसे खाल्ले. ज्यांनी आपल्या भगिनीला सोडले नाही त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर यावेळी म्हणाले की दुर्दैव हेच आहे की एवढे सारे करूनही असा प्रचार केला त्यांनीच सर्वांचे पैसे परत केले. मात्र पैसे परत द्यायची वेळ का आली याचा विचार करण्याची उसंत त्यांच्याकडे नव्हती. पण मग पैसे खाल्ले कुणी? तुरुंगात ते एवढी वर्ष का आहेत याचे उत्तर कुणीतरी देण्याची गरज आहे. गोबेल्स नीती वापरून राजकारण सुरू आहे.
परंतु या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह कर्नाळा बँक घोटाळा संघर्षात आणि ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. आपण म्हणतो ना इतिहास, इतिहास लिहिण कठीण आहे तरी सोप आहे, पण इतिहास घडवण्याचं काम हे प्रशांत ठाकूर आणि महेश पाटील होते. इतक्या कमी वेळात आणि प्रवासात सामोरे जायचं होत, अजून तर प्रधान सांगत नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर तो विश्वासघात झाला, पण तो विश्वासघात कर्नाळा बँकेचा ठेवीदारांचीही झाला होता ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय केलं हे जर पुस्तक लिहायचं झालं ना, ते एवढं नाही एवढं मोठं ग्रंथ लिहावं लागणार. हा तपास होऊ नये त्यासाठी अधिकाऱ्यांवर किती दबाव बदल्या. आणि उलट विवेक पाटीलचं स्वागत तत्काळ. काय बँकर आहे आता, बँकर तर बरोबर आहे, काय बँकर आहे म्हणजे काय बँकर आहे, ओ फार बँकर आहे काय, कारण की ज्या ज्याकडे काय माहित नाही त्याच्या नावाने 10 कोटीचं कर्ज काढतात आणि जाऊन स्वतःचा बिल्डिंग व्यवसायात टाकतात. तुम्ही एक आणखीन एक गोष्ट यातनं शिकली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक बँका सहकारी क्षेत्रातल्या बुडाल्या, परंतु त्याचा संघर्ष कसा करायचा, त्याचा पाठपुरावा कसा करायचा किती मलाही आठवत नव्हतं. आणि आता पुस्तक बघितल्यानंतर या किमान 10 कार्यक्रमांचे माझे आणि प्रशांतचे फोटो दिसेल तुम्हाला. आता मला आठवलं, बापरे आपण एवढं केलं होतं काय, एक गल्ली नाही तोडली आहे. तर रिझर्व्ह बँक असो, केंद्र सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, ईडी असो, इन्कम टॅक्स असो, सीबीआय असो, पोलीस असतो, इकॉनॉमिक ऑफेन्स ड्युईंग असतो, या संघर्ष दरम्यान नवी मुंबई पोलिसांचे 3-3 आयुक्त बदलले. ते एडिशनल डीजी सीआयडी पुण्यामध्ये ते कितीतरी बदलले. परंतु प्रशांत आणि महेश कधीही थांबले नाही, मानलं पाहिजे. तिची जिद्द होती ना, एका बाजूला मुख्यमंत्री वरून आदेश देतात काही करायचं नाही, एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 12:05 फोन करतो किरीट भाई करना है, आप करो जो चाहे हम सरकार आपका समर्थन करेगी. आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री काहीही करायचं नाही आहे, विवेक पाटीलना वाचवायचंय, ठेवीदार गेले खड्ड्यात, पण त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, या अधिकाऱ्याची बदली, दुसऱ्या अधिकाऱ्याला अंदमान निकोबार, तिसऱ्याला काळा पाणी. आणि प्रशांत ठाकूर आणि परिवारावर आरोप, गजब बघा. किरीट सोमय्या येतोय तर बाबा कर्नाळा बँकेचं काय झालं ते बाजूला राहिलं, पण संजय राऊतनी पीएमसी बँकेचे पैसे पत्रातार करून त्यांचा बायकोचा खात्यात आणून अलिबाग मध्ये जमीन घेतली, ते पीएमसी बँकेचा घोटाळा नाही विचारला, पण तुमचा काय संबंध आहे का या परिस्थितीचा सामोरे गेले. म्हणून इतिहास घडवण्याचं काम केलं.
अजून थोडं काम करायचं राहिलंय. पुन्हा एकदा थोडा धक्का मारावा लागला. त्या प्रॉपर्टी जप्त झाल्या. मध्यंतरी मी धर्मादाय आयुक्तांकडे गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं थोडी आता नवीन आले आहेत, त्यांनी सांगितलंय की एकदा प्रधान ठाकूरला सांगा की मला येऊन समजवून सांगायला. आता दीड दोन महिन्यापूर्वी मी गेलो होतो, नवीन एडिशनल डीजी सीआयडी ला पण जाऊन सांगू, बाकी पण लोकांच्या खात्यात पैसे गेले त्यांचाही तपास बरोबर झाला पाहिजे. बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात दुर्दैवाने सहकार चा अर्थ स्वाहाकार जो झाला आहे, अमित शाह गृहमंत्री त्यांनी सहकार मंत्रालय स्वतः जवळ घेतलं, केंद्र सरकारने सहकार मंत्रालय वेगळं केलं आणि त्या अमित शहाला दिलं. थोडं मी पण क्षणभर विचार करत होतो की सहकार हे तर राज्याचं खातं आहे, अमित भाईने का घेतलं? प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने अमित शहाला हे खातं का दिलं? पण ज्यावेळी कर्नाळा बँकेत 5 लाखाची ऑर्डर आली त्यावेळी मला लक्षात आलं की अमित शहाला सहकार मंत्री बनवण्याचा अर्थ आहे की आता सहकार हे स्वाहाकार नाही होऊन सगळ्यांच्या सहकार्याने सहकार क्षेत्र पुन्हा सामान्य माणसांना त्याचा लाभ व्हावा. आणि म्हणून 1 लाखाचं 5 लाख झाले हे तर फक्त ह्यातच नाही, अनेक क्षेत्रात मी आपल्याला या प्रसंगी एवढंच सांगणार आहे. बघता बघता आपल्या नेत्याने केलेली फसवणूक लोकांच्या लक्षात आली. ज्या वेळेला माणूस आपल्या मेहनतीचा कष्टाचा पैसा हा सुरक्षित राहावा, बँकेच्या माध्यमातून आपलं बँक हे काही फार मोठं नफ्याचं सेंटर नाही, जेवढा वाढेल तेवढा वाढावा या दृष्टिकोनातून लोकं ज्या वेळेला विश्वासानं ठेवत असतात त्या विश्वासाचा कोणी बळी देवता कामा नाही, यासाठी समाजाच्या पुढे अशी उदाहरणं ठळकपणे यायची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक लोकांच्या पुढे आणण्याच्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा केला. या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला त्या लोकांचे अनुभव आणि नेमकं काय कुठल्या पातळीवर ते घडलं या संदर्भातली सगळी माहिती या पुस्तक रूपानं आलेली आहे. अपेक्षा अशी आहे की पुस्तक लोकांपर्यंत जर जाईल तर लोकं याच्या पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचे निर्णय भावनेच्या आधारावरती घेणार नाहीत, तर ते डोळसपणानं बुद्धीच्या आधारावरती असे निर्णय घेतील. आणि जे राजकीय नेते आपल्या अनुयायांचा आपल्या कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीनं स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आणि काही आसुरी महत्त्वाकांक्षा यांच्यासाठी वापर करतील त्यांच्यापासून आता येणाऱ्या कालावधीमध्ये लोक सावध होतील. क्रेडिट सर, अशा आर्थिक जे घोटाळे केलेले आहेत अशा आमदाराचा अद्यापही पेन्शन सुरू आहे, त्याच्यावर निर्बंध करण्यासाठी आपले काय प्रयत्न करणार आहात का? कसं आहे की या संदर्भामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला, ते आता सध्या तळोजाई तर तुरुंगामध्ये सजा काढत आहेत. एक ईडीच्या माध्यमातून ही केस दाखल झालेली आहे. लवकरात लवकर त्याची चार्जशीट झाली आणि त्याच्यानंतर तो खटला पूर्णपणानं त्याचा सुनावणी झाली, त्याच्यात जेव्हा दोष निष्पन्न होईल तेव्हाच आपण म्हणताय त्याप्रमाणे ही पेन्शन बंद होणे किंवा सगळ्या गोष्टी घडू शकतील. मात्र या अनुषंगानं जे आज या ठिकाणी घडलेलं पाहतोय हे खरं तर सगळ्यांच्या दृष्टिकोनातून भयंकर आहे. अनेक लोकांचे पैसे आजही परत मिळायचे, तर अशा वेळेला ही फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे ही लोकांच्या मनातली भावना आहे, त्याचा आम्ही पाठपुरावा. या घोटाळ्यामध्ये किरीट सोमय्यांची आपण मागणी केली, त्यांनी लक्ष घालावं, ही मागणी कितपत आज योग्य वाटते आपल्याला? नाही नाही, योग्य सोडा, आम्ही सांगतो की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की या क्षेत्रामध्ये
ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्याचा अभ्यास आहे, अशा माननीय किरीट सोमय्या साहेबांची याच्यामध्ये निवड केली हे आमचं एका अर्थानं भाग्य होतं. नुसता अभ्यास करून ते थांबलेलं नाही, तर नेमकं काय केलं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष कृती करत असताना हे माझं हातातलंच काम आहे असं मानून त्यांनी काम केलं आणि म्हणूनच आज हे शक्य झालेलं आहे. ज्यावेळेला सरकार विरोधात आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं मान्य किरीटजींच्यावरती आक्षेप घेतले जात होते, त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांना टार्गेट करण्यासाठी प्रयत्न केले जाते, पण त्याला कशालाही न जुमानता त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला लढा यशस्वी केला. मी आमच्या पक्षाचं माननीय देवेंद्रजींचं मानावं तितकं आभार थोडं आहे की आमच्या पनवेलकरांना न्याय हा केवळ त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळं किरीटजींच्या नेतृत्वामुळेच मिळालेला. आपण ज्यांच्यासाठी संघर्ष केला, ज्यांच्यासाठी आपण मोर्चे केले, त्या गेल्या वेळेच्या मोर्चामध्ये तर स्वतः किरीट सोमय्या साहेबांनी प्रत्येकाला विचारलं आणि त्यावेळेला पण 70-75 वर्षाचे गृहस्थ सुद्धा ढसाढसा रडून किरीटजींना सांगत होते, व्यथा सांगत होत्या त्या मोर्चामध्ये सुद्धा. अशा प्रकारची सगळी परिस्थिती होती आणि ही परिस्थिती होती ती सगळ्या ठेवीदारांचे बुडालेले पैसे हे परत मिळावेत या प्रामाणिक इच्छेने होते. मध्ये माननीय आमदार पशांजी आणि महेशजी तर मध्ये म्हटले सुद्धा होते का आम्हाला काही पुढे जाण्याची गरज नाहीये, आम्हाला अजून काय दडपण आणण्याची गरज नाही, त्यांनी पैसे द्यावेत, त्यांनी पैसे सगळ्यांचे द्यावेत, आमची काही हरकत नाही. उलट एकदा तर म्हटले की आपण तुम्ही जर सगळ्यांचे जर पैसे परत दिलेत कारण आम्ही आमच्याकडे एवढ्या त्यांचे कार्यकर्ते म्हणतात ना साहेबांकडे खूप आहे ते काय ते लगेच देऊ शकतात वगैरे, जर दिले असते तर आता एवढ्याला त्याच्या आधीच दिले असते ना. आधी जर तुम्हाला माहिती होतं की ऑडिट जे आहे ते ऑडिटमध्ये काहीतरी त्रुटी येत आहेत, आपलं कुठेतरी चुकतंय, हे सगळं ज्यावेळेला मांडती होतं त्यावेळेला खऱ्या अर्थाने जर त्यांनी पैसे भरले असते तर सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे त्याच वेळेला परत मिळाले असते. पण जे पैसे घेतलेले आहेत ते पैसे वेगवेगळ्या कारणास्तव वेगवेगळ्यांच्या नावानी हे घेतलेले आहेत आणि ते आता परत करू शकत नाही, याच्यामुळे हे सगळे पैसे आपले बुडलेले आहेत. पण मी पुन्हा एकदा माननीय किरीटजींचं पूर्णपणे, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून पूर्णपणे, कारण मी हे का सांगतोय की आपल्या पनवेल उरणकरांचे जास्ती पैसे मिळाले. आता सगळेजण पेण मधले असतील, अलिबाग मधले असतील, आमच्या कर्जत खोपली मधले सगळे पेण अर्बन बँकेचे सगळे ठेवीदार आता यांच्याकडे आस लावून बघित आहेत की बाबा आता तुम्ही जसे कर्नाळचे पैसे मिळवून दिले तशी आमचे पैसे मिळवून द्या. त्याच्यामुळे आपल्या कर्नाळा बँकेसाठी म्हणून ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी आपल्या सगळ्यांचं नेतृत्व केलं, ते माननीय किरीटजी आणि दोन्ही आमदारांचं मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण खरं म्हणजे आपल्याला मला वाटतं पैसे मिळून हे महाराष्ट्र शासनाकडून नाही तर लोकसभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विम्याच्या माध्यमातून 5-5 लाख रुपये देण्याचं काम भारत सरकारने केलं आणि मला वाटतं याचे सर्व फायदा घेण्याचं काम फक्त शेतकरी कामगार पक्ष सर्व ठिकाणी बॅनर लावून करत होते की आम्ही हे सर्व पैसे तुम्हाला मिळवून दिले, परंतु त्यांनी कुठल्या पैसे एक सुद्धा आमदार इकडे कुठे राहिलेला नाही आणि तरी सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे सर्व मिळवून दिले, परंतु हे सर्व पैसे मिळवून दिले हे भारत सरकारच्या माध्यमातून आपल्याला विम्याचे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून आपण भारत सरकारचे माननीय मोदी साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानायला पाहिजे. साहेब आपल्याला सर्व माहीत आहे, परंतु ही बँक सुरू करत असताना आम्ही सर्व या बँकेचे खातेदार होतो, परंतु जसं बँक झाली 5-6 वर्षाची झाली आणि मग शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे यायला सुरुवात झाली आणि मग त्यांनी बँकेच्या मालकांनी आणि मॅनेजरनी एजंट नेमायची सुरुवात केली. केमातेला जमिनीचे 5 कोटी आलेले आहेत, मग केमातेच्याकडे माणसं पाठवणार, केमातेचा बोलवणार ऑफिसला, अरे आपल्याकडे 10% जास्त व्याज मिळतो, असं करून करून सर्व गरीब लोकांना लुबाडण्याचं काम कर्नाळा बँकेच्या माध्यमातून आणि आमदार विवेक पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांच्या पुण्य पदस्पर्शाने कर्नाळा किल्ला पावन झाला असे या देशाचे राष्ट्राचे क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके साहेब यांनी कर्नाळ्यासाठी
किंवा त्यांच्यामुळे कर्नाळ हा नाव किंवा कर्नाळकीला पवित्र झाला. परंतु ह्या नालायकानं त्या कर्नाळकचं नाव प्रत्येक गोष्टीत त्याने दिला. कर्नाळ बँक, कर्नाळ दैनिक, हे कर्नाळ दूध डेअरी, कर्नाळ कोंबडी पालन, हे ते आणि कर्नाळ किल्ल्याचं आज जे कर्नाळा ते ढासळा भरूच ढासळा भरूच ना ते आणि त्याची पावित्र्यता कमी करण्याचं काम जर कोणी केलं असेल ह्या नालायक विवेक पाटलांनी केलेलं आहे. मी आज तो ते जनतेचा बघतो. साहेब प्रत्येक ठिकाणी केशव पाटील सांगितलंच आहे की अरुण शेट्टी पण सांगितलं बाबा वास्तविक त्यांनी एवढा मोठा पाप केलाय त्याला चार तीन चार वेळा आमदार 20 वर्ष सभापती ज्या शेकापक्षा लोकांनी बसवला त्याला आम्ही होतो त्यांच्या भागीला त्याला आमदार पण असतील आमचे त्यावेळचे. तर आमच्यापेक्षा आम्ही तर विरोधकच होतो. विरोधकाला कोणी पण दुश्मन असतो. परंतु ज्याने 35 वर्ष त्याच्या राजकारणाजवळ त्याच्या हातबोट लावला अशा गरीब लोकांच्या 95% तिथले खातेदार आहेत ते सगळे शेकापक्षाचे होते. आज हा उलटा कार्यक्रम असता यदा कदाचित आमच्या नेत्याने एखादी चूक झाली असती तर त्यांनी रंगानाच केला असता रस्त्यावरतून. परंतु हे ठेवीदार जे आहेत हे जवळजवळ 95% ठेवीदार शेकापक्षवाल्यांचेच आहेत. म्हणून त्यांनी काय म्हणतात मुख्याने काय असतं ते तशी परिस्थिती केली. त्याच्यामुळं आपला कर्नाळा बँकेचा आपण संघर्ष केला पण पाहिजे तेवढी धार आली नाही त्या संघर्षाला. त्याला कारण एकच आहे का खातेदार 95% लोक त्यांची आहे. साहेब त्यांनी आमच्या आमदारला मी मागे सांगितलं आमच्या मीटिंगमध्ये एका वृद्ध म्हाताऱ्या बाईनं त्याला विचारलं अहो साहेब आमचे पैसे कधी द्याल तर तो म्हटला मी तुमचे पैसे खाले नाहीत किंवा मी वापरले पण नाही. जर असे वापरले असतील तर इथं रॉकेल घेऊन पेटवून घेईन मी स्वतः जिवंत जाणून घेईन. मग आता करोनामध्ये का जाऊन बसला त्याने बाहेर येऊन घेतो जाणून घ्यायला पाहिजे खरं. तर एक वेळ मर म्हणजे लोक तरी गप असतील लोकांचा आत्मा तळतळतोय यांनी बँक नाही म्हणून साहेब याच्या या बँकेच्या धक्क्यानं आमच्या माहितीपर्यंत कमीत कमी 10-15 कोटी रुपये पडले. आणि अजूनही शेकापक्षाच्या लोकांचा संघर्ष काय आहे की हे पैसे विवेक पाटलांनी दिले. म्हणजे लोकांना विनंती आहे की मोदी साहेबांच्या माध्यमातून निर्मला सीतारामांच्या माध्यमातून जे भाजपच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले आहेत मला असं वाटतं भारतामध्ये प्रथमच कर्नाळा बँकेला या 5 लाखाच्या विम्याचा लाभ झाला. पूर्वी 1 लाखाचा विमा होता पण जेव्हा 5 लाख रुपये विमा संरक्षण केलं त्यावेळेला आपल्या भारतामध्ये पहिलाच कर्नाळा बँकेच्या लोकांना या खातेदारांना याचा लाभ झाला. नंतर हे पैसे मिळाल्यानंतर काही लोक आम्हाला सुद्धा सांगत होते नाही हे पैसे आमदार साहेबांनी दिले हे पैसे विवेक पाटलांनी दिले हे पैसे आमच्या महेश पाटले आणि आमचे प्रशांत ठाकूरांनी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडूनच पैसे आम्हाला मिळाले. यांनी जर प्रयत्न केले नसते मोर्चा काढला नसते तर आम्हाला पैसे मिळाले नसते.